नमस्कार, ही पुरणपोळी बघा, किती मस्त अशी टम्मू फुगलेली आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी बनून तयार झालेली आहे. आणि ही पुरणपोळी बनवण्यासाठी अजिबात मैदा वापरलेला नाही आहे, फक्त गव्हाचं पीठ वापरून ही पुरणपोळी मस्त अशी तयार होते. आता होळी म्हटल्यानंतर ही पोळी ही झालीच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आपला कुठलाही सण असला तर पुरणपोळी ही बनवलीच जाते. आता पुरणपोळी बनवलं सगळ्यांनाच अवघड वाटतं, पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर एकदम पुरणपोळी बनवणं एकदम सोपं होऊन जातं. तर बघू शकता, मस्त काठोकाठ सारण भरलेले, एकदम कडेपर्यंत सारण भरलेल्या, मऊ लुसलुशीत आणि एकदम पातळ अशा आपल्या पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. चला तर लगेच आपण ह्या पुरणपोळ्या कशा बनवायच्या याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मस्त आपण या मऊ लुसलुशीत अशा पोळ्या बनवायला सुरुवात करूया. आता पोळ्या बनवण्यासाठी मी इथं एक वाटी गच्च भरून हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ घेतलेली आहे. तर ही एक वाटी भरून घेतलेली, तर सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी घ्यायची आणि त्याने माप घ्यायचं. तर मी इथे एक वाटी गच्च भरून हरभऱ्याची डाळ घेतली, ते आता एका मोठ्या पातेल्यात किंवा एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि दोन पाण्याने स्वच्छ अशी चोळून धुवायची. म्हणजे त्याच्यावरचे सगळे काही धूळ किंवा कचरा असेल तो सगळा साफ होतो. तर अशा पद्धतीने दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि एक तासासाठी तरी ही डाळ भिजत घालायची, म्हणजे डाळ मस्त अशी भिजते. तर मी इथे एक तासासाठी ही डाळ भिजून घेतलेली आहे. भिजल्यानंतर बघू शकता थोडीशी अशी मऊ झालेली आहे. तुम्ही अशी शिजून घेतली तरीसुद्धा चालेल, पण अशी केल्यामुळं भिजून घेतल्यामुळं मस्त पटकन शिजते आणि मऊ होते. त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि परत दोन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे. तर बघू शकता परत दोन पाण्याने ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता एका कुकरमध्ये ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे. तर तुम्ही अशीसुद्धा शिजवली तरीसुद्धा चालते, काही हरकत नाही. आता याच्यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे. आता ज्या वाटेने एक वाटी डाळ घेतली होती त्याच वाटेने इथं तीन वाट्या पाणी मी टाकून घेतले. तर मी ह्या उरलेल्या पाण्याचं आपले आमटी पण बनवणार आहे, त्यामुळं मी इथं जास्त पाणी टाकून घेतले. आता याच्यामध्ये लगेच पाव चमचा हळद टाकायचं, हळदीमुळं पुरणाला मस्त असा कलर येतो. आणि एक चमचा तेल टाकायचं आहे आणि याला झाकण लावून घ्यायचं आहे. आणि मीडियम गॅसवरती आपल्याला तीन ते चार शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या. तुमच्या शिट्ट्या जर लवकर होत असेल तर पाचसुद्धा शिट्ट्या करू शकता. आता जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत इथं मी गव्हाचं पीठ घेतले. तर ज्या वाटेने एक वाटी डाळ घेतली त्याच वाटेने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले. तर मी याच्यामध्ये मैदा वगैरे काही वापरलेलं नाही, फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तुम्ही अर्धा मैदा घेतला तरीसुद्धा चालेल. लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि तेसुद्धा मिक्स करून घ्यायचे असं व्यवस्थित. तर हळदीमुळं मस्त असा कलर येतो, त्यामुळे मी इथं हळद टाकलेली, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनेच थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित असं मळायचं आहे. आणि आपण इथं मैदा वगैरे काही वापरला नाही तरीसुद्धा ह्या आपल्या पोळ्या मस्त अशा बनून तयार होतात. फक्त आपल्याला पीठ असं नीट मळून घ्यायचं आहे. तर पोळ्या बनवण्यासाठी पीठ एकदम मस्त मऊ लुसलुशीत असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने थोडं थोडं मी पाणी टाकत इथं पीठ मळून घेतलेले. आता पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचे. तर सुरुवातीला एक चमचा तेल टाकून घेतले आणि ह्या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ असा अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात त्या पद्धतीने असं नीट सूर देऊन याला मळून घ्यायचे. असं केल्यामुळं पीठ मस्त असं मऊ बनून तयार होतं. तर अशा पद्धतीने होता येईल तेवढं जोर देऊन मस्त हे पीठ मळून घ्यायचे. आता व्यवस्थित मळून घेतल्यानंतर परत एक चमचा आपल्या इथं तेल टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकताय आता परत एक चमचा इथं मी तेल टाकून घेतले. परत हे तेलामध्ये आपल्याला हे पीठ नीट मळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने जेवढं पीठ नीट मळतात तेवढं तुमच्या पोळ्यासुद्धा मस्त अशा बनतील, अजिबात फुटणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय आणखी दोन ते तीन मिनिट हे पीठ आपल्याला असंच मळून घ्यायचं, म्हणजे मस्त मऊसुद्धा असं पीठ बनून तयार होतं. अशा पद्धतीने जोर देऊन देऊन हे पीठ आपल्याला नीट असं मळून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने परत एकदा मी मस्त असं जोर देऊन हे पीठ मळून घेतलेले. आता लास्टमध्ये आणखी आपल्याला एक किंवा अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये परत एकदा व्यवस्थित हे पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचे. तर बघू शकता किती मस्त असं मऊसूत आपलं हे पीठ बनून तयार झालेलं आहे. एकदम मऊ लुसलुसून एकदम छान असं पीठ आपलं मळलेलं आहे. आता लगेचच काय करायचं, हे पीठ आपल्याला थोडा वेळ झाकून असं साईडला ठेवून द्यायचं. आता बघू शकता इथं मीडियम गॅसवरती मी इथं पाच शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि पाच शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण कुकरच्या हवा जाऊ द्यायची. आणि कुकर खोलून बघितल्यानंतर बघू शकता मस्त अशी डाळ शिजलेली, एकदम मऊसूत झालेली आहे. आता ह्या डाळीतलं पूर्ण पाणी आपल्याला एका गाळणीने किंवा चाळण्यानेच गाळून घ्यायचं.
तर अशा पद्धतीने मी पाणी बघू शकता अलग करून घेतलेले. आता हे पाण्याचे आमटे बनवण्यासाठी पाणी साईडला ठेवून देऊया. तर इथं डाळ मी एका कढईमध्ये काढून घेतलेली. आता ही डाळ एका चमच्याने आपल्या अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे. तर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं करून घ्यायचं चमच्याने. तर बघू शकता पटकन एकदम मॅश डाळ झालेली आहे. आता लगेचच गॅस चालू करून ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे. आता ज्या वाटीने मी इथं एक वाटी डाळ घेतली होती त्याच वाटीने इथं एक वाटी गूळसुद्धा घेतलेला आहे. आणि गूळ असा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता गूळसुद्धा या डाळीमध्ये टाकून द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मिक्स करत राहायचं आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ते कमीच ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने पूर्ण ही डाळ आणि गूळ एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता पूर्ण गूळ आता इथं वितळलेलं आहे आणि एकदम मिश्रण पातळ झालेलं आहे. आता जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने व्यवस्थित त्याला असं आपल्याला मीडियम ते कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला पुरण बारीक वाटण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी अशा पद्धतीचा ग्लास घ्यायचा आहे. आणि ग्लासने अशा पद्धतीने पुरण आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे मस्त अशी डाळ बारीक होते आणि हे पुरण आपल्याला वाटायचीसुद्धा गरज लागत नाही. अशा पद्धतीने कमी गॅस ठेवून हे करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी कमी गॅसवरती हे पुरण मस्त असं तयार करून घेतलेलं आहे ग्लासाने. बघू शकता एकदम मऊसूत झालेलं आहे आणि कुठंही डाळीचे तुकडे किंवा डाळ अखली असे तुम्हाला दिसत एकदम मऊ असं आपलं हे पुरण बनून तयार झालेलं आहे. एकदम बारीक असं अशा पद्धतीने नक्की बनून बघा. आता पुरणामध्ये अशा पद्धतीने चमचा ठेवल्यानंतर चमचा असा उभा राहतो आणि पडत नाही म्हणजेच आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता बघू शकता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये वेलची सुंठ आणि बडीशेप असं बारीक पावडर करून घेतला होता तो एक चमचा टाकून घ्यायचा आहे आणि नीट मिक्स करायचं आहे. आता लगेचच थोडंसं जायफळ आपल्याला इथं किसून घालायचं आहे. तर जायफळमुळे ह्या पोळ्या पचण्यासाठी एकदम चांगल्या होतं त्यामुळे इथं थोडंसं जायफळ इथं किसून टाकायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त अशा पद्धतीचं आपलं पुरण बनून तयार झालेलं आहे. आता लगेचच हे पुरण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने हे पुरण मी एका प्लेटमध्ये इथं काढून घेतलेलं आहे. बघू शकता एकदम मऊ असं आपलं पुरण बनून तयार झालेलं आहे. आता लगेच ह्या पुरणाचा असं मोठ्या आकारामध्ये इथं गोळा तयार करून घेतलेला आहे. आता इथं पीठसुद्धा आपलं नीट असं मुरलेलं आहे. आता हे परत एकदा मळून घेऊया आणि ह्या पिठाचा गोळा बघू शकताय तुम्ही. पिठाच्या डबल मी इथं पुरणाचा गोळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय. आता पिठाच्या गोळ्या सुक्या पिठामध्ये हे पीठ आपलं बुडून आ घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने जसं आपण पुरणपोळीला असे वाटे करतो असे वाटे करून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये हा गोळा ठेवून अशा पद्धतीने नीट असा याला दाबून याचं तोंड अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे. आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला इथं फास्ट दाखवू राहिले. तर अशा पद्धतीने तोंड असं बंद करून घ्यायचं आहे आणि परत कोरड्या पिठामध्ये बुडून अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने फक्त आपल्याला कडेने याला लाटून घ्यायचं आहे. फक्त कडेकडेने लाटायचं म्हणजे मध्ये आपोआप हे पोळी पातळ होते. तर बघू शकता कडेकडेने लाटत लाटत मस्त असे पातळ असं ही पोळी मी लाटून घेतलेली आणि आतलं पुरणसुद्धा दिसते तेवढी पातळ मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता पोळी शेकण्यासाठी तर तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यावरती पोळी टाकून घ्यायची आहे आणि एका बाजूने शेकल्यानंतर लगेच आपल्या याची बाजू पलटी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने बाजू पलटी करून घ्यायची कारण ही पोळी एकदम नाजूक आणि एकदम पातळ अशी असते. तर बघू शकता किती मस्त ही टम्म फुगलेली आहे. आता लगेच आपल्याला तेल किंवा तूप काही तुमच्या आवडीप्रमाणे लावून घेऊ शकता. आता टम्म फुगल्यामुळे थोडेसे इथं उलथणी लागल्यामुळे थोडंसं असं फुटलेली पोळी. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला असं तेल किंवा तूप अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. बघू शकता किती मस्त आपली पोळी टम्म अशी फुगलेली आहे आणि एकदम मस्त मऊ आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी बनून तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. आता व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे मी तुम्हाला आता इथे एकच पोळी बनवून दाखवलेली आणि बघू शकता पोळी बनल्यानंतर मस्त मऊ लुसलुशीत आणि एकदम कडेपर्यंत हे सारण गेलेले आहे. तुम्ही बघू शकता कडेपर्यंत हे सारण भरलेले आणि टम्म अशी फुगलेली आणि मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी बनवून तयार झालेली. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. आणि ह्या होळीला नक्की बनवून बघा अशा पद्धतीच्या पुरणपोळ्या. मी गॅरंटी देऊन सांगतो अजिबात तुमच्या पोळ्यात चुकणार नाही किंवा फुटणार नाही. नक्की बनवा. आवडले असेल लाईक करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.